You're listening to ChiniMandi.com podcast. भारत आणि चिली दरम्यान कृषी आणि संलग्न क्षेत्रातील सहकार्यासाठी सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी. महाराष्ट्रात दुष्काळ पडण्याची शक्यता, उपमुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटला केले अलर्ट. साखर उत्पादनाचा आढावा घेऊनच सरकार घेऊ शकते निर्यात कोटा वाढवण्याचा निर्णय. इंधन कंपन्यांना मोठा दिलासा, सरकारकडून विंडफॉल टॅक्स मध्ये कपात. बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यासाठी खास योजना, मुख्यमंत्री नितीश कुमार. देशात उंचांकी धान्य उत्पादनाचे अनुमान, गहू आणि तांदळाच्या किमती लवकरच घटणार. भारत 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठेल, अमित शहा. यूपी नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने वाढणार ऊस उत्पादन. पीएम किसान सन्मान निधी या दिवशी मिळणार 13वा हप्ता, जाणून घ्या कधी. अशाच काही बातम्या सविस्तर वाचण्यासाठी भेट द्या ChiniMandi.com ला आणि युट्यूबवर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.